हिंगोवा बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पणजी जिमखाना परिसरात माजी मुख्यमंत्री तथा भाऊसाहेब बांदोडकर यांच्या पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. संजय हरमलकर यांनी हा पुतळा तयार केला आहे. क्रिकेट खेळण्यासाठी बॅट घेऊन उभे राहिलेले भाऊसाहेब यांच्या छायाचित्रावरून हा पुतळा निर्माण करण्यात आला आहे. शशिकलाताई काकोडकर हांची जयंती आणि त्या निमित्तान तांच्यांनी त्याच दिसाची याद दवरून आज भाऊसाहेब बांदोडकरांचो पणजे जिमखान्यात स्टॅच्यू जावप. खरें म्हणजे भाऊ हे जसे शिक्षणमोगी आशिले तितकेच ते खेळाप्रेमी आशिले आणि तांच्यांनी विजन पळयात की 60 वर्सां पयलीं तांच्यांनी पणजे जिमखाना एस्टाब्लीश केलो आणि ही पुराय परिसर हो पणजे जिमखान्यात जागा दिलो, त्यांना ग्राउंड दिलो आणि म्हणून तर आज फक्त पणजेकारा खातीरच न्हय तर पुराय गोंयच्या भुरग्यांक हांगासर क्रिकेट खेळपाक मेळटा, शिकपाक मेळटा. मनोजा कडेन हांव आत्तां उलयतालो की तांच्यांनी 9 ते 14, 14 ते 20 ह्या पणजे जिमखानाच्या वतीन तांच्यांनी कोचिंग क्लासीसूय सुरवात केल्या. सो दॅट एक बरी गजाल पणजे जिमखाना ही गोंयांतल्या सगळ्या भुरग्यां खातीर करता, त्या बद्दलूय हांव तांचे खूब खूब अभिनंदन करता. स्टॅच्यू खूब बऱ्या पद्दतीन म्हणजे हुबेहूब भाऊ उबो आसा काय कितें बॅट घेऊन असेच आमकां दिसता. तो करपी बाबा आमचो संजय हरमलकर ताजेय फेलिसिटेशन हांगासर केलो. संजयच्या बद्दल गोंयकारांक तरी सांगपाची गरज आसा. हुबेहूब चित्र काडप आनी स्टॅच्यू तयार करप ही संजयची खासियत आसा. हांव संजयचे खूब खूब अभिनंदन करता. आणि गोंयभरातल्यान म्हणजे फाटल्या भाऊ मुख्यमंत्री असताना वेगवेगळे सुरू केल्ले वेगवेगळे प्रकल्प भाऊच्या त्या पिरियडातले आयजूय लोक याद करता. खास करून शैक्षणिक संस्थांतले प्रकल्प ग्राउंड हाज्या खातीर शैक्षणिक शाळा ह्यो गावागावांतल्यान सुरवात केली ही भाऊची खासियत आशिल्ली. आणि ज्या ज्या जाग्यार जागो मेळ्ळो थंयसर त्या जागे स्कुलांत आणि ग्राउंडूय बी त्यांना एक्वायर करून दवरले. म्हणून तर म्हाका दिसता स्कुलांक जागे मेळ्ळे आणि ग्राउंड मेळ्ळे, ना जाल्यार कदाचित आतां तितको जागो दिवपा खातीर आतां कोणूच तयार जायना. भाऊच्या उतराचेर कितल्याशाच गावांनी अशेच जागे सगळ्या सरकाराक फुकट दिल्ले, म्हणून त्यांना शाळा झाल्यो. आता आम्ही 200 स्क्वेअर मीटर जागा मागता जाल्यारूय ती आमकां सरकारा खातीर दिता असताना 10 फावटी लोक विचार करता. बट ऑफकोर्स भाऊचे विजन हे गोंय सरकार सातत्यान याद दवरता, याद करता. आणि निश्चित रित्या थोड्या दिसांच्या भितर भाऊसाहेबांची समाधी जी मिरामार हांगासर आसा ती पुराय आमी रिनोव्हेट करपाचे आसा. आणि इवन दो इन फ्युचर आम्ही जेव्हा हिस्टॉरिक गोंयच्या ऐतिहासिक म्युझियम जो करपाचो आसा त्या ऐतिहासिक म्युझियमातल्यान आम्ही म्हणतात की समेस्त सगळ्या मुख्यमंत्र्यांचे काम त्या म्युझियमातल्यान दिसपाक जाय. भाऊसाहेबाच्या टेन्युअरात भाऊसाहेबान गोंया खातीर केल्ले काम त्या म्युझियमातल्यान फोकस केले वयतले, दाखयले वयतले. परत एकदा हांव भाऊसाहेबांक मुद्दामून सॅल्यूट करता, याद करता आणि मुद्दाम मेन्शन करता. खुद्द माझ्या कॉन्स्टिट्युएन्सीन म्हणजे साखळे कॉन्स्टिट्युएन्सीन वेगळ्या ह्या गावात तांच्यांनी शैक्षणिक संस्था बांदोडकर संकुल हे त्यांना सुरुवात केले. म्हणून आज केजी पासून 12th पर्यंतचे शिक्षण वेगळ्या आमच्या गावातल्या आर्ट्स सायन्स कॉमर्स हायस्कूल्स केजी हे सगळे शैक्षणिक थंयसर सुरू झाला. त्याय परिसरात भाऊसाहेबांचो स्टॅच्यू आम्ही 2-4 वर्सां पहिली भाऊसाहेबांचो स्टॅच्यू घातला. त्या खातीर परत एकदा हांव पुराय भाऊसाहेब बांदोडकरांची पुराय फॅमिली आयजूय बी पणजे जिमखाना कडेन अटॅच आसा. आयजूय बी तितक्याच मोठ्या प्रमाणात त्यांना ते
सहकार्य करीत आसा तेंचो पणजे जिमखाना वयलो मोग भाऊसाहेब बांदोडकरांच्या फॅमिलीचो असोच आसचो इतके तेंच्या लागी मागता. सामाजिक क्षेत्रात तेंचे योगदान हे सदोदीत आसा. हाज्याय फुडें गोयच्या विकासात गोयच्या योगदानात तेंचो हातभार आसतलो हाजी अपेक्षा करता.